कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या संगती जोडलेली आहे कंचनी FPO वरोरा विदर्भ. इथून त्यांचे पदाधिकारी चेअरमन यशवंत भाऊ सायरे, डायरेक्टर नितीन भाऊ टोंगे आणि CEO बालाजी भाऊ धोबे यांच्याशी आपण बोलणार आहोत की काय कंचनी FPO मध्ये सध्या प्रवृत्ती आहे, ते काय करत आहे. खूप प्रगतिशील FPO आहे, प्रगतिशील बोर्ड आहे आणि त्यांचे CEO पण खूप ऍक्टिव्ह आहे. आणि कॉटन गुरुला, कॉटन गुरु महा FPO फेडरेशनला यावर्षी जे 3 सेंटर CCI ने दिले आहे ते आहे वणी, धामणगाव आणि बोकरधन. तर वणी स्टेशन मध्ये अजून आमची मेहनत चालू आहे. तिथे अजून फेडरेशनचा सेटिंग जे जिनर संगती आहे, त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना काही अडचणी येत आहे म्हणून हा सेंटर अजून चालू झालेला नाही. आणि आमचा पूर्ण प्रयास आहे की या आठवड्यात त्याच्या काय पण समाधान, नाहीतर आम्हाला वणी सेंटर सुरू करून द्या, नाहीतर त्याच्या जवळपासचा कोणता एक सेंटर द्या, याविषयी आमचं CCI बोलणं चालू आहे. आणि कंचनी FPO ने याच्यामध्ये पुढार घेतलेला आहे, त्यांच्यासोबत पण संवाद चालू आहे. तर खूप खूप स्वागत आहे कंचनी FPO चे बोर्ड मेंबर्सच्या. आणि यशवंत भाऊ तुम्ही सांगा कंचनी FPO बाबत के केव्हा याचे रजिस्ट्रेशन झालं, आता किती सभासद आहे, कोणते पीक आपण घेत आहात आणि किती गावामध्ये आपला FPO आहे. मनीष सर, आम्ही September 2017 मध्ये कंचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीची रजिस्टर नोंदणी झाली आणि त्यापासून आम्ही या कंचनी APC चं काम म्हणजे पद्धतशीरित्या सुरू केलं. तेव्हापासून आम्ही या क्षेत्रामध्ये आमच्या भागात जे कम्युनिटी आहेत, चणा, तूर, सोयाबीन आणि हळद याचे हे शेतकऱ्यांचं प्रोड्यूस आम्ही घेतोय आणि त्यांना चांगला भाव मिळावा म्हणून चांगल्या ठिकाणी आम्ही पाठवतो आहोत. त्यामध्ये आम्ही सर्वात महत्वाची बाब एक लक्षात घेतली की कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरामध्ये आणि मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार MRD मध्ये या दोन ठिकाणी आम्ही खरेदी करतो. आणि खरेदी करत असताना आम्हाला अनेक बाबी लक्षात आल्या की आतापर्यंत ज्या खरेदी व्हायच्या एका विशिष्ट जातीचेच लोक खरेदी करायचे, व्यापारी एकाच विशिष्ट जातीचेच राहायचे, ते भाव ठरवून घ्यायचे आणि त्या भावानुसार शेतकऱ्यांना ते रेट द्यायचे. पण जसंही आम्ही या कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरामध्ये माल खरेदीसाठी उतरलो तर आम्हाला अनेक अडचणी सामना करावा लागला. त्यातल्या कसं आहे की आम्ही एक ठरवून घेतलं की शेतकऱ्यांच्या मालाला जो काही कॉम्पिटिशन मध्ये भाव द्यायचा, त्यानंतर त्यांना योग्य माप म्हणजे त्याला काय म्हणूया आपण वजन व्यवस्थित द्यायचं, त्यानंतर दलाली हा प्रकार होता, हा दलाली प्रकार समोर नाहीसा करायचा आमचा प्रयत्न राहिला. दलाली जवळपास 1.5% राहायची आणि 1.5% मध्ये जवळपास 1 क्विंटल मागे 60 ते 70 रुपये त्यांचे जायचे. आणि चौथा प्रकार होता की जो कॅश डिस्काउंटचा CD चा प्रकार, म्हणजे आणि आम्ही काय केलेलं आहे की ताबडतोब ही रक्कम दिल्यामुळे CD कापणे वगैरे हा प्रकार राहिला नाही, त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला 1 क्विंटल मागे जवळपास 100 ते 120 रुपयाचा फायदा व्हायला लागला. त्यामुळे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे आवक आहे, शेतकऱ्यांचं प्रोड्यूस आहे, हे जे कम्पॅरिझन मध्ये हिंगणघाट जवळची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठीपेक्षा कितीतरी पटीने आमच्याकडे, म्हणजे मागच्या 4 वर्षामध्ये जे कृषी उत्पन्न बाजार समिती वरोऱ्याला जो प्रोड्यूस यायचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वरोऱ्यामध्ये शेतकऱ्यांचा माल यायला लागला. आणि त्यामुळे शेतकरी आमच्याकडे डायरेक्ट, म्हणजे कुठल्याही दलालाकडे न घेता डायरेक्ट आमच्याकडे हे कमोडिटी, त्यांचं जे प्रोड्यूस आहे ते घेऊन यायला लागलं. त्याच्यामुळे शेतकरी संतुष्ट आहे आमच्या भागातले आणि आमच्यावर त्यांचा विश्वास बसलेला आहे. डायरेक्ट आमच्या कंचनी फार्मर प्रोड्युसरकडे ते पूर्ण त्यांचं जे काही प्रोड्यूस आहे ते जवळपास 10,000 शेतकरी आमच्याकडे त्यांचं प्रोड्यूस घेऊन येतात. त्याच्यामुळे आमच्या भागातले शेतकरी हे समाधानी आहे आणि आमच्यावर त्यांचा विश्वास बसलेला आहे. किती महत्वाचं आहे हे, जेव्हा मोठी खरेदी किंवा विक्री आपल्याकडे आली
आणि ते करत आहे यशवंत भाऊ आणि त्यांचे बोर्ड मेंबर्स जे आहे कंचनी एफपीओ साठी, कारण की कडधान्यमध्ये आणि दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये ते सतत जुडलेले आहे शेतकऱ्यांशी आणि म्हणूनच इतके सारे शेतकरी जुडले आहे. एका एफपीओशी 10,000 शेतकरी जुडले असते आणि ते कडधान्य आणि कापूस आणि फक्त मध्ये आम्ही तर आतापर्यंत ऐकलंय की इतका मोठा सभासद फक्त मिल्क कोऑपरेटिव्हचा असतो, पण तुमच्याकडे आहे तर असं काय तुम्ही अजून विशेष करू इच्छिता की हे हा जे परिवार आहे तुमचा आहे अजून वाढला पाहिजे? यशवंतराव, या बाबतीत मी बालाजी सरांना मी सांगतो की बालाजी तुम्हाला थोडीशी पुन्हा जास्त माहिती देईल माझ्यापेक्षा, ठीक आहे ना? बालाजी द्या नाम. बालाजी तोबे हे सीईओ आहे. हा बालाजी नमस्कार सर. सर प्रश्न मी म्हणजे थोडक्यात आहात का बालाजी भाऊ? हो रेंज मध्ये आहो सर. तुमचा जो प्रश्न आहे तो थोडक्यात जर का तुम्ही रिपीट केला तर मी पुन्हा म्हणजे त्यावर थोडं बोलू शकतो. हॅलो ऐकू येत आहे? हॅलो मनीष सर, बालाजी सरांचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता जो प्रश्न विचारला तर पुन्हा रिपीट करा असं त्यांचं म्हणणं आहे. मनीष जी का ऑडियो डिस्कनेक्ट हो गया. हॅलो बालाजी. हा बोला. त्यांचा प्रश्न असा होता की तुम्हाला तुमचं प्लॅनिंग काय आहे याबाबत त्यांचा प्रश्न होता. प्लॅनिंग ना भविष्य. नमस्कार, मी बालाजी धोबे. सर्वांचं मी एपीएससी तर्फे स्वागत करीतो. कंपनीचं महत्वाचं उद्दिष्ट असं आहे की म्हणजे आपण भारतात जर विचार केला तर शेतकऱ्यांचे सर्वात महत्वाचे दोन म्हणजे दोन अडचणी आहेत सर्वात महत्वाच्या. सर्वात पहिली अडचण आहे विपणन म्हणजे विक्री व्यवस्था. शेतात पिकलेला माल विकायचा कसा हे शेतकऱ्याला अजून पूर्णपणे माहिती नाही. आणि त्यानंतर प्रक्रिया म्हणजे शेतात उत्पादित असलेल्या मालाची प्रक्रिया. तर आम्ही सुरुवातीला जी पहिली गोष्ट आहे विक्री व्यवस्था. अचानक माझी रेंज गेली होती. बालाजीराव आहात ना? हो. बालाजीराव आता काय नवीन करू इच्छिता? आपण 10,000 शेतकऱ्यांचा तुमचा परिवार आहे, अजून सर्वांना काम मिळावं आणि अजून हा परिवार मोठा व्हावा याच्यासाठी. हो सर, याच प्लॅनिंग आमचं असं आहे की मी त्यावरच बोलत होतो की आम्हाला म्हणजे जो शेतकऱ्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे भारतातला म्हणजे सर्वात मोठी अडचण विक्री व्यवस्था. त्या विक्री व्यवस्थेमध्ये जे शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे किंवा माहिती नसल्यामुळे किंवा शेतकरी गट किंवा कंपनी या फॉर्म मध्ये नसल्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं तो एकटा विकायला जातो कुठेही कोणाकडे जाईल तेव्हा. त्याच्यामध्ये असं काही ज्ञान नसतं. त्या ज्ञानाच्या अभावी त्याला काटा मारणे, त्यानंतर त्याला मार्केटमध्ये आज समजा कापसाची किंमत जसं कॉटन गुरु काम करतं त्यामुळे तुम्ही लोकांना सांगता की कापसाचा रेट आज काय आहे, कमी होईल वाढेल, ही हे पण ज्ञान नसतं दुसरी गोष्ट. आणि तिसरं म्हणजे दलाली आहे, खेडा खरेदी आहे, आणि चौथं कॅश डिस्काउंट आणि इतर जे ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहेत. या माल प्रॅक्टिसेस पासून आपल्याला सुटका करायची आहे. म्हणजे आपल्याला कसं आहे मार्केटमध्ये स्पर्धा तयार करायची आहे, कोणाशी भांडायचं नाही किंवा कोणाचा व्यवसाय पण हिरावून घ्यायचा नाही. आपल्याला म्हणजे महत्वाचं उद्दिष्ट तेवढंच आहे आपलं की मार्केटमध्ये स्पर्धा तयार झाली. स्पर्धा तयार आम्ही काम करतो आणि आमच्या जवळची मोठी बाजारपेठ आहे प्रसिद्ध हिंगणघाट. लोक हिंगणघाट इथून 60 किलोमीटर आहे वर्रा गावातली बाजारपेठ. सगळं पीक वर बालाजीराव
स्पष्ट ऐकायला येत नाही, थोडा रेंज चेक करा ना. नाही तर त्याचा फायदा महत्वाचा. एक मिनिट. हॅलो. या गोष्टीचा सर्वात महत्वाचा फायदा कोणाला झाला, शेतकरी कंपनी म्हणा किंवा या माध्यमातून जे शेतकरी एकत्र आले, तर यांना ज्या अडचणी होत्या शेतकऱ्यांच्या, म्हणजे जसं मी काटा म्हटलं, त्यानंतर सोशल डिस्ट्रेस म्हटलं, म्हणजे शेतकऱ्याला आजच्या भावाविषयी ज्ञान नसतं, तिसरं म्हणजे कॅश डिस्काउंट म्हणा, चौथं दलाली म्हणा, या गैरप्रकारांना आळा घालणे हे महत्वाचं आपलं उद्दिष्ट आहे, म्हणजे मार्केटमध्ये स्पर्धा तयार करणे. तर पूर्वी काय व्हायचं की हे प्रकार ओरड्यात कसं ऑर्गनाइज नव्हतं, त्यामुळे ओर्याचा माल जायचा तो हिंगणघाटला, इथून जवळची बाजारपेठ आहे 60 किलोमीटरची, म्हणजे शेतकरी त्याच्या खिशातले पैसे खर्च करून तो एक्स्ट्रा ट्रान्सपोर्ट लावून तो हिंगणघाटला जायचा. तर आम्ही त्यावरच कंट्रोल करायचं ठरवलं, त्यामुळे आमचाच फायदा नाही झाला शेतकरी किंवा शेतकरी कंपनीचा. आमच्या बाजारपेठेची आवक जवळपास 15 पटीनं वाढली वरुरा बाजार समितीची, कारण आम्ही सध्या बाजार समितीत काम करतो. म्हणजे विचार करा, आमच्या सोबतच त्या ट्रान्सपरन्सी या शब्दामुळे किंवा या ट्रान्सपरन्सीच्या फायद्यामुळे जवळपास सर्व दलाल, व्यापारी आणि शेतकरी कंपनी या सगळ्यांची आवक वाढली, आणि जो शेतकऱ्यांना मिळणारा जो रिअलायझेशन आहे, जो भाव आहे, त्यात पण बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे आमची यावर्षी जी बाजारपेठेची आवक ही हिंगणघाट बाजारपेठेपेक्षाही जास्त होती चण्याची. बरोबर आहे, ते खूप महत्वाचं आहे की फायदा सर्वांचा झाला आहे. हा, फायदा सर्वांचा झाला, टीम वर्क झालं. आणि महत्वाचं म्हणजे खेडा खरेदी जवळपास कमी झाली. खेडा खरेदी म्हणजे जे शेतकऱ्यांच्या घरी काय काम आहे, बस तेच म्हणजे खेडा खरेदी जवळपास होय सर, खेडा खरेदी जवळपास 100% म्हणजे जवळपास कमी झाली. आणि तुम्हाला तर माहिती आहे खेडा खरेदीमध्ये काय प्रॉब्लेम असतो, काटा हा सर्वात महत्वाचा इश्यू असतो. त्यानंतर खेडा खरेदीमध्ये जो तुमच्या घरी माल घ्यायला व्यापारी येतो किंवा कोणीही येईल, त्या व्यापाऱ्याला आपण काय गॅरंटी कोण घेईल तो पेमेंट करेल आपलं नाही करेल. खरी गोष्ट आहे. हा प्रकार कमी झाला ऑर्गनाइज झाल्यामुळे, माल शेतकरी कंपनी किंवा खरेदी विक्री संस्था किंवा बाजार समितीत जायला लागल्या, म्हणजे इथे कसं सगळं विश्वासातले असतात, व्यापारी म्हणा किंवा शेतकरी कंपनी म्हणा, यांचं डॉक्युमेंट असते ना, तर तो प्रकार कमी झाला खेडा खरेदीचा. आणि आमच्या बाजारपेठेची आवक जवळपास 15 पटीनं वाढली. आणि हे झालं आमचं कडधान्याबाबतचं काम. आणि कडधान्य आम्ही जवळपास, म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला भाव केव्हा मिळेल, आम्ही जर शेतकरी कंपनीनी माल घेतला वरुड्यात आणि वरुड्यातच जर दाल मिलला विकला, तर ती नवीन बाजारपेठ नाही झाली किंवा नवीन काही किंमत नाही भेटणार तिथे. त्यामुळे आम्ही नवीन बाजारपेठांचा शोध घेतला. आणि त्या नवीन बाजारपेठेच्या शोधामध्ये जसं आपल्याकडे चणा खूप चांगला येतो, जॅकी आहे, विजय आहे, दिग्विजय आहे, या चण्याची जवळपास चव पण चांगली आहे, त्यामुळे हा चणा आम्ही हा बाहेरील बाजारपेठेत विकला. जसं कलकत्ता आहे, छत्तीसगड आहे, MP आहे, दिल्ली आहे किंवा चेन्नई आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आम्ही वाढीव दर थोडा देऊ शकलो बाजारपेठेत. व्हेरी गुड. होय सर. आणि आता आमचा समोर जो विचार आहे, तर म्हणजे तुम्ही कॉटन गुरु, FPC आणि लोकल समजा APMC यांचा आधार घेऊन आपण CCI साठी जे व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे कस्तुरी नावाचं जे ब्रँड बनवणार आहे, CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कापसाचं जे ब्रँड बनवणार भर देते, त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचा जो कापूस आहे तो बिना कमिशन यावर्षी आपण तो त्या जिनरला ग्रेडिंग करून पुरवून देणार आहोत. आणि त्या अगोदर आम्ही एक अप्रोच चालू केला आहे, जसं तुम्ही मागे सांगितलं होतं एका आम्ही WTC मध्ये भेटलो होतो तुम्हाला डागा साहेब, तर त्यात तुम्ही सांगितलं की भारताच्या कॉटन मध्ये मोठा जो इश्यू आहे, सर्वात मोठा इश्यू जो आहे, तुम्ही कॉटन कॉन्टॅमिनेशन हा इश्यू सांगितलेला होता WTC मध्ये. तर कॉटन कॉन्टॅमिनेशन कमी करण्याच्या उद्दिष्टाने आम्ही 1200 शेतकऱ्यांना घेऊन कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटन हा प्रकल्प चालू करतो. रेंज फ्लक्चुएट होत आहे बालाजी. हॅलो सर. ते जे सांगू इच्छितात ते हे असं आहे, CEO आहेत कंचनी FPOचे, की जर FPOनी पुढार घेतली आणि FPOनी बिझनेस जनरेट करून दिला तर शेतकरी कुठेही जाणार नाही, त्याला जाण्याची इच्छा पण नाही. शेतकरीला काय पाहिजे, दोन गोष्टी मुख्य पाहिजे. घरी बसून माल विकला पाहिजे अशी सोय झाली पाहिजे, दारी खरेदीदार आला पाहिजे आणि पैसे रोख भेटले पाहिजे. हे दोन त्याची मुख्य डिमांड आहे. केव्हाही कुठेही लहान शेतकऱ्यांचे हे दोन डिमांड असतात. हे जर एफपीओने करून दिलं
पैसे तुम्हाला लगेच मिळतील, खरेदीदार तुमचा दारावर आम्ही आणतो, तर शेतकरी कशाला समाधानी राहणार? होय सर, म्हणजे एकच लॉजिक आहे शेतकऱ्यांचं सर्वात साधं. समजा 2 रुपये मिळत आहेत, त्या 2 रुपयाच्या जागी 2 रुपये 20 पैसे जर मिळाले तर शेतकरी आपोआप शेतकरी कंपनीकडे जाईल आणि शेतकरी कंपनीचं जे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना व्हॅल्यू ऍडिशन करून देणे हे त्या अर्थी साध्य होईल. आणि तेच उद्दिष्ट घेऊन सर आम्ही यावर ट्रेन येते. हॅलो हॅलो सर, ऑडिबल आहे? हॅलो बालाजी, कॅरी ऑन. हा, तेच उद्दिष्ट घेऊन आम्ही कापसाच्या बाबतीत कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटन, म्हणजे आपल्याकडे जो कापूस पिकतो त्या कापसाचं जी गुणवत्ता आहे ती चांगली आहे, तिचं जे स्टेपल लेंथ आहे ते 29.5 mm च्या वर आहे, तसंच तो कॉटनची जी जाडी आहे मायक्रोनेट फायबर ते पण चांगलं आहे. परंतु म्हणजे पूर्ण भारतात जर आपण गुजरात राजस्थान या राज्यांशी जर कम्पेअर केलं तर विदर्भातल्या कापसामध्ये कॉन्टॅमिनेशन म्हणजे ट्रॅश आहे. त्यानंतर आपले हेअर फायबर्स आहेत, म्हणजे आपले डोक्याचे केस आहे किंवा अंगाचे केस आहेत, आपण घरी कापूस ठेवतो त्यामुळे जाणारे किंवा वेचताना जाणारे, तसंच आपण ज्या कलेक्शन साठी जो आपण साडी म्हणा किंवा काही बॅग्स यूज करतो त्याचं पण जे फायबर आहे ते या कॉटन मध्ये ऍड होतं कॉन्टॅमिनेशन म्हणून. तसंच आपण ज्या ट्रान्सपोर्टला दोऱ्या वगैरे वापरतो नायलॉनच्या, तर हे कॉन्टॅमिनेशन कमी करण्याच्या हेतून आम्ही कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटन हा प्रकल्प म्हणजे जवळपास हाती घेतला आहे 1200 शेतकऱ्यांसाठी. त्यांना आम्ही त्या अंतर्गत कॉटन कलेक्शन बॅग्स देऊ ॲज वेल ॲज स्टोरेज बॅग्स देऊ आणि तो कॉटन कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटन बेल्स म्हणून त्याचं वेगळं प्रेसिंग करूया. म्हणजे त्याला शेतकऱ्याला त्या 50 रुपयामागे 1 ते 2 रुपया किलोमागे जास्त मिळेल, असा हा एक व्हॅल्यू ॲडिशनचा प्रयत्न आहे. आणि दुसरा एक महत्वाचा प्रयत्न म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन आणि आमच्यासारख्या शेतकरी कंपन्या मिळून सीसीआयचे 3 सेंटर पण आलेले आहेत आपल्याला, वणी आहे, धामणगाव आहे आणि अमरावती. तर या सेंटर पर्यंत आम्हाला काय करायचं आहे की शेतकऱ्यांची सेवा म्हणून फक्त यावर्षी शेतकऱ्यांचा कापूस, शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट घेणे, ते डॉक्युमेंट प्रोसेस करणे, त्यांना टोकन देणे, त्यांचा आलेला कापूस प्री ग्रेडिंग करून आपल्या सुचवलेल्या जिनिंग करपर्यंत पोहोचवणे, हा एक नवीन प्रकल्प आता सीसीआय आणि महाएपीओ फेडरेशनच्या संलग्न प्रयत्नातून आम्हाला तो म्हणजे आम्हाला प्राप्त झालेला आहे पनीचं सेंटर. आता काही इश्यूज आहेत त्या इश्यूज जर सॉल्व्ह होतील आणि त्यानंतर आम्ही ह्या कामास सुरुवात करूया. बरोबर आहे. आणि इश्यूज बघा, शेतीमध्ये अडचणी कुठे कुठे येणार आहे आणि आपण तर मोठे प्रयोग केले तर त्याच्यामध्ये सुरुवातीमध्ये तर थोडे प्रॉब्लेम्स होणारच आहे, पण आपण कुठेही थांबणार नाही. आणि हा फेडरेशनचा जन्मच कोरोना काळ मध्ये झाला आणि 2 महिन्याच्या आतमध्ये कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनला सीसीआयचे 3 सेंटर मिळाले. आपण 3च मागितले होते आणि 3 सेंटर त्यांनी दिले, कारण ते या वर्षी आपल्याला प्रयोग करायचा आहे आणि पुढच्या वर्षी येणारा वर्ष आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिझनेस करायचा आहे. तिथे आपल्याला कमिशन पण मिळायला पाहिजे, असं पण आपलं हे राहणार आहे, पिच राहणार आहे सरकारकडे जसं नाफेड देत आहे तसं. आणि एफपीओ साठी एक चांगला बिझनेस प्लॅन बनून एक कमाईचा साधन आणि सेवाचा साधन दोघेही एका संगती होणार आहे असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. बालाजी भाऊ, हे जे तुम्ही कंटॅमिनेशन फ्री कॉटनची जे कल्पना दिली खूप डायनॅमिक आहे आणि 1200 शेतकरी तुम्ही म्हणालात, तर याचा अजून खरेदीदार तुम्ही शोधून काढला आहे आणि किती प्रीमियम देणार तुम्ही डिक्लेअर केलाय का शेतकऱ्यांना? होय सर, यामध्ये आम्ही अरविंद टेक्सटाईल सोबत लास्ट इयरला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे कमिशनर ऑफ ऍग्रिकल्चरच्या मदतीने अरविंद टेक्सटाईल सोबत एक करार केला आहे.
त्या करारा अंतर्गत म्हणजे त्या बॅग्सच्या काही प्रमाण बॅग्स आणि जे ट्रेनिंग आहे त्या कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटन जनरेट करण्यासाठी जी ट्रेनिंग आवश्यक आहे त्या ट्रेनिंगचा कॉटन बॅग्सचा आणि ट्रेनिंगचे जे कार्यक्रम होतील त्याचा खर्च म्हणजे अनुषंगिक खर्च अरविंद टेक्सटाईल उचलण्यास तयार आहे. तसंच खर्चासोबतच जो कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटन येईल सुरुवातीला पायलट बॅचचा त्याच वेगळं म्हणजे प्रोसेसिंग पण आम्ही बॅचवाईज करणार आहोत. त्यासाठी आपण एक जिनर पण आयडेंटिफाय केलेला आहे म्हणजे जो मी तुम्हाला नंबर दिला होता जिनरचा म्हणजे त्याच जिनरकडे आपण बॅचवाईज वेगळं कन्व्हर्ट करून घेऊयात त्याला क्रश करून. बरोबर आहे. तर तुम्ही गाठी पडून देणार ना त्यांना गाठी पर्यंत करार आहे का? होय सर गाठी पर्यंतचा करार आहे. व्हेरी गुड. आणि प्रीमियम काय ठरलेलं आहे त्याचं? प्रीमियम त्यांनी सुरुवातीला आता म्हणजे 1 रुपया ते 1 रुपया 10 पैसे 50 रुपया मागे म्हणजे किलो मागे. परंतु जर तो कॉटन पहिल्या वर्षी जर आम्हाला यश आलं तर त्यावरही ते प्रीमियम देण्यास तयार आहेत. 1 रुपया प्रति किलो म्हणालात ना तुम्ही? हो सध्या 1 रुपया ते 1 रुपया 10 पैसे प्रति किलो. परंतु जर यश आलं या प्रकल्पात म्हणजे जर पूर्ण 100% नियर टू नाही का जर कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटन आलं तर मग ते प्रीमियम म्हणून त्याला हायर रेट पण देऊ शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आणि हे या वर्षासाठी करार चालू आहे तर या वर्षी प्रोक्युरमेंट त्याप्रमाणे करत आहात आपण? नाही सर यावर्षी काय झालं कोरोना काळात आपल्याला ते लीड ट्रेनर किंवा ट्रेनिंग आणि सामूहिक कार्यक्रमांची परमिशन नव्हती त्यामुळे आपण तो कार्यक्रम भलेही मागच्या वर्षीच आपलं ते केलेलं होतं सँक्शन होतं प्लांड होतं परंतु त्यावर्षी ते जवळपास मार्च महिन्यापासून आता बंदच होत. बरोबर. त्यामुळे ते शक्य नाही झालं. गेट टुगेदर आणि ट्रेनिंग वर्कशॉप घेणं शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. हा त्यामुळे ते सेकंड वेव तर अजून येणार आहे. हो कारण ते अरविंद टेक्सटाईलची सर टीम येणार आहे आणि ती टीम इकडं त्यांना ट्रेन करणे लीड ट्रेनर ट्रेन करणे आणि ते ट्रेनिंग पास ऑन करणे म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की पायलट बॅच जर का 100% नाही पण म्हणजे इस्टू आपण जर यशस्वी केली तर शेतकऱ्यांना कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटनचं महत्व माहीत पडेल म्हणजे त्यांना प्रीमियम मिळाल्यामुळे नंतर ती प्रोसेस मल्टीप्लाय होईल. नाहीतर आपण जर एकदम केलं म्हणजे पण कॅज्युअली घेतील म्हणून त्यांनी म्हटलंय की ते स्वतः मदत करतील त्यामध्ये. बरोबर आहे. आणि एक मोठा खरेदीदार माझा असला की खूप फरक पडणार आहे या प्रोजेक्टला. हो सर. बरोबर आहे. आणि हे खूप चांगलं आहे. आमच्याकडे पण दुसरे खरेदीदार आहेत जे हे करू शकते. म्हणजे आपल्याला तीन ऑप्शन आहे. एक तर तुम्ही कंटॅमिनेशन फ्री कॉटन साठी करा या गटीवर आपण करू शकतो काम आणि हा ना ट्रेनिंग खरेदीदार करणार आणि बॅग तुम्हाला देणार आणि प्रीमियम पण देणार. आणि दुसरा आहे सेंद्रिय कापसासाठी. जर तुमच्याकडे थोडेफार शेतकरी असतील तर सेंद्रिय कापूस करत आहे तर त्याच्यासाठी पण हे असं शक्य आहे. आणि तिसरं आहे देशी कापूस आहे तर कुठे तुमच्याकडे तुमच्या क्षेत्रामध्ये तर ते त्याच्यासाठी पण शक्य आहे. म्हणजे कन्व्हेन्शनल कॉटन तर आहेतच जे नॉर्मल कापूस आहे ते पण चांगल्या गाठी बनवून दिला तुम्ही. कंटॅमिनेशन कंट्रोल्ड फक्त कंटॅमिनेशन फ्री नव्हे. कंटॅमिनेशन कंट्रोल पण प्रोसेस प्रमाणे मतलब जे जे कॉटन गुरुनी प्रोसेस सेट केला आहे त्याप्रमाणे जर गाठी बनवून दिल्या तर 100% बाजार भावापेक्षा थोडा प्रीमियम देऊन खरेदी करणं असं पण करा शक्य आहे. होय ना. तर हे तर आपण करू शकतो या वर्षी. होय सर. आणि या बाबतीत आपलं म्हणजे जिल्हा परिषदेचे जे सीईओ आणि कलेक्टर साहेब पण पॉझिटिव्ह आहेत. जर म्हणजे त्यांना ते ऍड ऑन जर निधी लागत असेल तर प्रकल्पाद्वारे ते उपलब्ध करून देण्यास पण तयार आहेत. ओके. तर आपण याबाबत तर आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही पण एक ट्रायपार्टी अग्रीमेंटचा भाग व्हा आणि आपण हे करू शकतो या वर्षी. होय सर. मी तुमचं बोलणं करवून देतो साहेब किंवा नंबर पाठवतो. जे जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत IAS राहुल कर्डिले सर त्यांचा मी नंबर पाठवतो सर. त्यानंतर म्हणजे ते ट्रायपार्टी अग्रीमेंट पण करता येईल किंवा MOU करता येईल आपल्याला नॉन ऑब्लिगेटरी. बरोबर. कारण ते ट्रेनिंग तुम्ही पण देऊ शकता अरविंद टेक्सटाईल जे देता. बरोबर आहे.
त्याच्यासाठी आपला खरेदीदार देऊ शकते. आणि याच्यामध्ये काय फ्युचर आहे, म्हणजे आपण काय विशेष केलं ना तर त्याच्यामध्ये फ्युचर खूप पोझेड आहे त्याच्यामध्ये. कारण की आपण जे नॉर्मल करतो म्हणजे आपण एक कमोडिटी सारखा आहोत, जे 1000 लोक करत आहे ते आपण करत आहोत. पण कंटॅमिनेशन फ्री ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय BCI देशी कापूस किंवा गाठी बनून त्याचे कम्प्लीट टेस्ट रिपोर्ट सहित विक्री करणं हे ब्रँडिंग च्या दिशेने आपलं एक मोठा पाऊल असणार आहे. होय सर, चांगली वाटचाल राहील सर, कारण आपण CCIचं जे काम हाती घेतलं आहे ते पण ब्रँड बिल्डिंग आणि जे क्वालिटी अश्युरन्स म्हणा किंवा इम्प्रुव्हमेंटच्या दिशेनेच आहे. तर त्यामध्ये याचा पण खूप मोठा आधार होईल, कारण जो कॉटन आपण कस्तुरी ब्रँडचा बनवू म्हणजे चांगल्या कॉटनचा आपल्या भागातल्या, त्यामध्ये जर कॉन्टॅमिनेशन कंट्रोल्ड किंवा कॉन्टॅमिनेशन फ्री कॉटन जर ऍड ऑन झाला तर त्याचं पण प्रीमियम त्यामध्ये थोडा ऍड होईल. मिळणार आहे प्रीमियम, मिळणार आणि प्रायोरिटी पण मिळणार, म्हणजे लोक खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहणार. पहिल्या वर्षी प्रीमियम जास्त नाही मिळाले आणि प्रायोरिटी मिळाली ना, ते पण एक मोठा अचीवमेंट आहे. दुसऱ्या वर्षी तर तुमचा संगती हे प्रोजेक्ट करायला 5 लोक तुमचं मागे लागतील. ट्रस्ट बिल्डअप होईल आणि त्यानंतर त्याचा फायदा होईल. ट्रस्ट आणि तुम्ही एक ब्रँडशी जोडत आहात ना, म्हणजे आपण जर कंचनी ऑलरेडी एक प्रगतीशील FPO आहे, कॉटन गुरु एक एस्टॅब्लिश ब्रँड आहे, तर हे दोघांनी मिळून जर केलं ना तर लोकांना म्हणजे काय संशयच राहणार नाही की तुम्ही करू शकणार की नाही, तुम्ही पोहोचू शकणार की नाही. म्हणजे हे 1200 शेतकरी बोलणं सोपं आहे, पण हे 12000 क्विंटल 15000 क्विंटल 30000 क्विंटल कापूस येणार मिळणार की नाही हे संशय मिटून जाणार आहे. आणि ब्रँडिंग आपल्याला सोपं होऊन जाणार. ब्रँडिंग सोपं, हो हो, खूप चांगली गोष्ट आहे बालाजी भाऊ. आणि अजून खूप करायचं आहे, कारण की कंचनी सारखे FPO भारतामध्ये जास्त नाही आहे. 100 वर FPO असे नाही जे सतत नफा करत आहे आणि त्यांना कंटिन्यू बिझनेस अवेलेबल आहे, काय की त्यांनी अवेलेबल करून घेतला आहे. असे 100 FPO भारतामध्ये खूप मोठे आहे आणि कापसामध्ये एकही नाही बालाजी भाऊ. नाही आपल्याला ते बनायचं आहे बाला यशवंत भाऊ, नितीन भाऊ, कापसामध्ये एकही FPO यशस्वी नाही आहे सध्यापर्यंत. होय सर, आपण नक्की सक्सेसफुल होऊ सर. आपण कशाही परिस्थितीत आपण एक प्रोजेक्ट कम्प्लीट तर करायचा आहे. या वर्षी तर कंटॅमिनेशन फ्री नाही झाला तर कंटॅमिनेशन कंट्रोलचा करू आपण, कमी कंटॅमिनेशनचा करू. अजून वेळ गेलेली नाही, काय की आवक चालू आहे, 2-3 महिने अजून आवक राहणार आहे तुमच्याकडे. ते नक्की करून घेऊ. आणि जर तुम्हाला गाठी बनवायचं असेल तर तुम्हाला गाठी बनवून तुम्हाला 3 पर्याय आहे. म्हणजे एक तुम्ही मूल्यवर्धन करून घेतलं, तुम्ही बाजार भाव जास्त आहे आणि हमी भाव कमी आहे, तर तुम्ही निजी खरेदीदाराला विकू शकता. एक्सचेंज वर भाव चांगले आहे, जर एक्सचेंज वर ते डिपॉझिट करू शकता. आपलं जवळ यवतमाल डिपॉझिट सेंटर आहे BSE चं, तिथे आपण माल डिपॉझिट करून 100% गॅरंटीड पेमेंट मिळू शकता. आणि जर बाजार भाव खूप कमी आहे आणि हमी भाव जास्त आहे तर CCIच्या सेंटर ते आपल्याला उपलब्ध आहेतच. म्हणजे संधी कुठे नाही ते सांगा, नजरिया बदलने की देर है. बिल्कुल, कोरोना आहे, अडचणी आहे, तेजी मंदी आहे, व्यापारी शोषण करत आहे, दलाल परेशान करत आहे, APMC MCG अडचणी आहे, सर्व आहे. आपल्याला हे सेंटर घ्यायला अडचण होतच आहे ना, पण आज नाही तर उद्या, जेव्हाही मिळून जाणार त्यानंतर किती शेतकऱ्यांचा फायदा होणार.